ओ माय गॉड, बघा मांजरीना काय केलाय कुटाना, आता धवा लागायला लागले तुमच्या संगीता ताईला। तर मी आंघोळ झाली आता बघा, आणि हे दररोजचं रुटीन आहे मायावालं, मी आंघोळ करते आधी नंतर बाकीचं काम करते। आणि मग एक सवय मित्रांनो, आंघोळ केल्या केल्या मये मग मी आपले कपडे पटकन दिशीना धुवून टाकते, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जास्त कपडे पडत नाहीत, हो की नाही। आता पुढचं काम दाखवते आता बघा। तर आता चालली आहे बघा मई फरशी पुसणं, आणि हे रोजचं काम आहे मायावालं। आंघोळ केल्यावर मी फरशी पुसून घेते, दाजी बघा कशी झोपलेत तिकडं, दाजी व्हिडिओ बघताय, आणि मी पुसून घेते फरशी। आता लवकर आज आपल्याला आवरायचंय, पटापट आवरायचंय, वावरात जायचंय, बघूया वावराचं काय काय केलंय काय नाही, नांगाटी हानली का नाही दाजीनं। लवकर लवकर आवरायचा प्रयत्न करायला लागले पटकन दिशा, तरी पण पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आणि नक्कीच सांगा। सकाळी सकाळी आहे ना, मांजरीना कुटणा करून खाल्लंय, म्हणून आता हे साफसफाई चालली सकाळी सकाळी। तर धुवून झाली आता मी फरशी समोरची, आणि आता मी पाणी ठेवायला लागले बघा आंघोळीला, हीटर लावायला लागले आहे, आणि नेमका रात्री गॅस संपला आहे बघा, काय करणार, दुसरी टाकी आहे पण भरून नाही आणली। तर आता चला बघूया आपण, आता करूया मस्तपैकी आज चुलीवरली चहा, कोणाकडला पेरायची मग चहा, एक नंबर लागते बरं का। चूल तर मला पेटता येत नाही, तुम्हाला चांगलं माहित आहे दाजी, मला चूल पेटू देत गरी गरी। हवा चालली ना त्याच्यामुळं। तर चूल पेटवायला लागले मी आता, तुम्हाला माहिती आहे मला चूल पेटत नाही म्हणून बरं का, दाजी पेटून देत असते मला चूल दूध आणल्याचं दूध टाकायला आली, आणि आज मस्तपैकी घटवट दुधाची चहा करणार, एक नंबर। हां पेटली बाबा चूल, आता मस्तपैकी चहा करू आपण, छान जाम चॅम चॅम। तर आमच्या मांजऱ्याचा नाश्ता पा, नाश्ता सकाळी सकाळी आमच्या चहा सोबत त्यांना नाश्ता लागते आमच्या मांजऱ्याला, म्हणून हे मांजऱ्याचा आमचा नाश्ता आहे। तर हे पण तुम्हाला दाखवते मी बघा, भिजायला थोडं लहान लेकरासारखं त्यायला पण आम्हाला हे करायला लागते नाश्ता द्यावा लागते। आमची चहा होईपर्यंत त्यांना आम्हाला म्हणजे आधी द्यावा लागत आहे नाश्ता। हे त्यांचं ताट आहे त्यायचं खायचा,
तर चहा व्हायला लागली आपली बघा, मस्त पैकी उकळायला लागली आहे की नाही। अरे चुलीवरची चहा लय मस्त लागती, एकदम भारी लागती बरं का, गॅसपेक्षा तर भारीच लागते। पण आता कसं आहे माहिती आहे का, सगळं आधुनिक झालं आहे आणि स म्हणजे ते बरं तर जगावंच लागतं, जगावंच लागते आप दाजी खारी खात नाहीत बरं का मित्रांनो, जबरदस्ती दिली मी त्यांना खारी, तर मग कशी खाली पाडायला लागले आहे का खारी, आहे का आहे का आहे का, त्याला खाऊ वाटत नाही आहे खारी, ते कधीच खात नाहीत खारी, मला लागते खारी। तू यायची आपल्याला सकाळी सकाळी मस्त पाहिजे, मला सकाळी सकाळी खारी लागते म्हणजे लागते खारी बिस्किट, तशी मी चहा पित नाही आहे, मला पोटात डवळत आहे मग मायाला त्याच्यामुळं बरं का, बाकी काय नाही। तर मित्रांनो आता आलात आपण वावरामध्ये, नांगरलं आहे ना, नांगटी आणली रात्री बघा दाजी कशी फिरायचं आहे का, एक तर चालता येणार त्याच्यामधून इतके मोठे मोठे ढेकळत बापरे लय, हे रातभर नांगरलं आहे बरं काय, कारण की मी नव्हती आले राज्याला, दाजी न त्याचे मित्र सोबत होते, आणि आपल्या सगळ्या भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की बाजरी नका पेरूताई सोयाबीन पेरा, आता मी आले इकडे चक्कर मारला दाजी म्हणले चल कसं नांगरलं आहे कसं नाही बघतो दाखवतो तुला, कोणे ना कोणे कोपरे ना कोपरे सगळे काढले तर, आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भावांना बहिणीनो काय करू, सोयाबीन टाकू का बाजरी टाकू, कारण की बाजरी तुम्हाला पण तुम्ही मला सगळ्यांनी सांगितलं बाजरी ताई पाऊस पडला की खराब होती, हे पण तुमचं ठीक आहे बरोबर आहे, तर नक्कीच तुमचं ऐकू तर, आणि बघा हे आपलं उवळणवर आहे आपले पूर्ण आपण झाडं काढले आहेत, हा पूर्ण झाडं काढले तर इथून तिथून हे पट्टा आहे आपला, दाजी बघा आता लागलेत काडी उपटायला आहे का, बिचारे दाजी कामच करीत राहतात, मी नुसतं व्हिडिओ घेत राहते वाटते का तुम्हाला असं, हो पण मला वावरचं म्हणजे चालायलाच एक तर कटरा येतो मारण्याचा